श्रीरामचन्द्र करुणा समुद्रा ध्यातो सुचिराद सुयोग मुद्रा मैत्री नये रेति यदि मनुद्रा सर्वे प्रतिदाम सदा सुभद्रा। रामाला अनन्य भावे शरण द्या। महाराज म्हणतात प्रपंचात देवाची आवश्यकता आहे हे सांगायला नको। प्रत्येकाने आपापल्या परिस्थितीचा अनुभव जर पाहिला तर त्याला खचित असे आढळून येईल की आपले हे सर्व वैभव केवळ रामाच्या कृपेनेच आहे। जो काही पैसा अडका मान नरातच मिळतो आहे तो सर्व भगवंताच्या कृपेमुळेच आहे हे प्रत्येक जण जाणून आहे। म्हणून जे जे कर्म आपल्या हातून घडत असते ते त्याच्याच सत्तेने होत असते त्याची खात्री बाळगून कोणत्याही बऱ्या वाईट कर्माचा अभिमान धरू नका किंवा खेदही करू नका। गर्व झालाच तर कामाची आठवण करा की तुमचा अभिमान नष्ट करू नका। नफ्याच्या वेळी अभिमान उत्पन्न होतो तोट्याच्या वेळेस दैव आठवते म्हणून दोन्ही प्रसंगी अभिमान नसावा। माझे कर्तेपण मेल्याशिवाय भगवंत प्रसन्न होणार नाही। प्रत्येक कर्माचे वेळी त्याचे स्मरण करूया। राम करता म्हणेल तो सुखी मी करता म्हणेल तो दुःखी होणार। लहान मुलाप्रमाणे मुलाभिमान असावे। रामाला सर्व रामार्पण करून रामाला सर्व समर्पण करून आणि समाधान मानून घेऊ। रामाला शरण जावे आणि मजेने असावे आनंदाने संसार करावा। तुझ्या नामस्मरणाची गोडी दे हेच मागावे। महाराज पुढे म्हणतात प्रत्येक गोष्ट भगवंताच्या इच्छेने होते आहे हे समजून समाधानात राहा। वाईटाबद्दल कंटाळा किंवा सुखाबद्दल आसक्ती नको। असे वागल्याने हवे नको पण माहिती होते आणि अहमपणाला जागा उरत नाही। तेव्हा आता एक करा रामाला अनन्य भावे शरण जा। रामा तू ठेवशील त्यात आनंद माने अशी त्याच्या चरणी नक्क ठेवून प्रार्थना करा। तो तुम्हाला मदत करायला सदैव तयार आहे। आपण अभिमानामुळे मदतीकरता हातच पुढे करीत नाही त्याला तू काय करणार। तुम्हाला खरोखर परमेश्वराजवळ काय पाहिजे ते मागा तो तुम्हाला निश्चितच देईल। पण जे मागाल ते मात्र हिताचे मागा। समर्थ रामदास हे मनोभावे रामाचे दास झाले म्हणून ते समर्थ होऊ शकले। ज्याने जगताची आस सोडली आणि रामाची सेवा पत्करली तो जगाचा स्वामी होईल। म्हातारे असतील त्यांनी भगवत भजनात आपला वेळ घालवावा आणि तरुण असतील त्यांनी भगवत स्मरणात कर्तव्याला चुकू नये हा समाधानाचा मार्ग आहे। यातच सर्वस्व आहे। जो भगवंताच्या प्रेमात नेहमी निमग्न राहतो त्याला उपदेश करण्याची जरुरी नसते। भगवंताने गोपींना उपदेश केल्याची ऐकिवात नाही त्या सदैव त्याच्या प्रेमातच रंगून गेल्या होत्या। भगवंताचे प्रेम एक त्याच्या नामानेच साधेल म्हणून नेहमी भगवंताच्या नामात राहून आनंदात आयुष्य घालवा। भगवंत कृपा करील हाच आशीर्वाद आहे। महाराज श्रोती म्हणतात राम करता ही अशी ज्याची दृढश्रोता त्यालाच आस्तिक म्हणावा। हरिओम तत्सत्। हरिओम तत्सत्। हरिओम तत्सत्।